सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिवराय केवढे तर आबाळा एवढे. एक दिवस असा नाशिक मध्ये आपल्याला आणायचा आहे का, एक हप्त्याची शिवजयंती व्हायला पाहिजे, म्हणजे एक पूर्ण सप्ताह. जर कधी सप्ताह म्हणलं तर 17 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत हा जर कधी आपल्याला, आपण जर कधी सर्व नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्र आले, आमच्या मंडळाने ठरवलंय का नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आपल्या मूर्तीला पाहून त्याचे हृदयाला धक्का लागायला पाहिजे, बा काय शिवराय बनवले बा. महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र छत्रपतींच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहर हे भगवमय झालंय. याच अनुषंगानं नाशिक मधील अनेक समित्या त्याचबरोबर अनेक मित्रमंडळांच्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी केली जाते. मात्र यात एक आकर्षण जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल 61 फुटाची मूर्ती उभारणारा अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळ हे अनेक दिवसांपासून सामाजिक कार्य करत आपला प्रवास करत आहे. यंदाही या मित्रमंडळाच्या माध्यमातून तब्बल 65 फुटांची छत्रपतींची मूर्ती ही उभारली जाणार आहे. या संपूर्ण छत्रपतींच्या शिवजयंतीचं नियोजन नेमकं कसं असणार आहे, या नियोजनाच्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं या संपूर्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून नाशिकरांना ही जी शिवजयंती आहे ही कशा पद्धतीनं या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे, यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यंकटेश मोरे हे जोडले गेले. भाऊ, आपलं जागर जनसंमध्ये स्वागत आहे. नेमकं ही शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून किंवा अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य या ठिकाणी सुरू आहे, यंदाची शिवजयंती नेमकी कशा पद्धतीने साजरी होणार आहे यासाठी आपण व्यंकटेश मोरे यांच्यासोबत बातचीत करणार आहे. नेमकी भाऊ काय सांगाल, यंदाची शिवजयंती नेमकी कशा पद्धतीने आपण साजरी करतोय, कुठपर्यंत आपली तयारी आली आहे आणि येणाऱ्या शिवजयंतीला अवघे काही 2 ते 3 दिवस बाकी आहे, आपण कशा पद्धतीने या शिवजयंतीची तयारी करतोय? सर्वप्रथम तर नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जय शिवराय. याही वर्षी आपण पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. यावेळी वर्षी आपला अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाची 65 फूट मूर्ती, मागच्या वर्षी 61 फूट मूर्ती होती, या वर्षी आपण ती 4 फूट वाढवून 65 फूट मूर्ती करतोय. नेमकं काय सांगाल, काय आपण जो मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा जो आपण नाशिक मध्ये सर्व नाशिकांनी अनुभवला, तब्बल 61 फुटाची मूर्ती आपण उभारली होती, नेमकं त्या मागचं कारण काय होतं, 61 फुटाची जी मूर्ती आपण उभारावी असं आपल्याला काय वाटलं? कारण अनेक कार्यक्रम घेऊन लोक शिवजयंतीसाठी नियोजन करत असतात, मात्र आपण 61 फुटाची मूर्तीच का त्यावेळेस आपण ठरवली? अशोक स्तंभ मित्र मंडळ म्हणजे हे ना, जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून हे अशोक स्तंभ मित्र मंडळ आहे. आणि अशोक स्तंभ मित्र मंडळाने आजपर्यंत खूप छान छान डेकोरेशन हलते चालते, म्हणजे पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यामध्ये गणपतीचं डेकोरेशन असेल तर गॉडझिला, डायनोसॉर असे सुद्धा डेकोरेशन केलेले आहे. तर आमच्या मंडळाची खूप वर्षापासूनची इच्छा होती का एक दिवस असं करू आपण का शिव छत्रपतींची आपण 51 फूट मूर्ती बनवू, एक दिवस तरी असं आपण डेकोरेशन करू. मग ते आम्ही एक दिवस सर्वांनी ठरवलं आणि मागच्या वर्षी शिवजयंतीला 8 महिन्याआधी सर्वांनी ठरवलं का 51 फूट मूर्ती तयार करायची, पण ती आम्ही बनवायला गेलो 51 आणि ती झाली 61 फूट. आणि सर्वात म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जो मूर्तिकार आहे हितेश पाटोळे आणि भैया पाटोळे यांनी ती 61 फूट मूर्ती बिगर कॉम्प्युटरची बनवलेली, म्हणजे त्याच लोकांना त्याची कला म्हणजे काही दिवसानंतर मला असं वाटतं तो खूप मोठं भारताकरता पण काम करायला पाहिजे, देशाकरता पण काम करायला पाहिजे असा कलाकार आहे. गरीब परिस्थितीतला कलाकार आहे पण त्यांनी आपले शिवराय 61 फूट हे बिगर कॉम्प्युटरचे बनवले, याचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहे. म्हणून यावर्षी मग आम्ही पुन्हा एकदा तीच मूर्ती 4 फूट वाढून 65 फूट करतोय. 61 फुटाची मूर्ती जेव्हा आपण उभारली त्याची नोंद थेट जागतिक पातळीवर झाली आणि आपणच आपलं रेकॉर्ड यंदा मोडताय आणि तब्बल 65 फुटाची मूर्ती आपण यावेळेस उभारणार आहे, नेमकं या संपूर्ण याच्यामध्ये आपण नेमकं काय हेतू डोळ्यासमोर ठेवलाय? आता या वर्षी आम्ही 65 फूट मूर्ती तर करतोय, पण त्याच्या बरोबर आम्ही मूर्ती बरोबर राजदंड 41 फुटाचा करतोय. 41 ते 51 फुटाचा हा राजदंड आहे, म्हणजे अजून 2 दिवसानंतर आम्ही सर्व साईजेस मोजणार आहे, राजदंडचे असो, तलवारचे असो, झगाचे असो, पूर्ण धडचे असो या पायाचे असो, पण 41 ते 51 फुटाचा राजदंड पण आहे. आणि याही वर्षी आमच्या मंडळाने ठरवलंय का नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आपल्या मूर्तीला पाहून त्याचे हृदयाला धक्का लागायला पाहिजे, बा काय शिवराय बनवले बा.
अशी कलरची मूर्ती पहिल्यांदाच आपण नाशिकमध्ये करतोय. एक दिवस असा नाशिकमध्ये आपल्याला आणायचा आहे का, एक हप्त्याची शिवजयंती व्हायला पाहिजे, म्हणजे एक पूर्ण सप्ताह. जर कधी सप्ताह म्हणलं तर 17 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत हा जर कधी आपल्याला, आपण जर कधी सर्व नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्र आले, सीपी साहेबांना, नाशिकच्या कलेक्टर साहेबांना, या अशा वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जर कधी आपण एक हप्त्याची शिवजयंती जर कधी आपण नाशिक जिल्ह्यामध्ये साजरी केली तर महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जगाला चांगला मेसेज एक जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आणि त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमी, या छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी एका जातीचे नव्हते, हे सगळ्या जातीचे होते, त्यामध्ये काही शंका नाही. शिवराय केवढे तर आबाळा एवढे, त्यांचे विचार पण आबाळा एवढे होते, म्हणून आज त्यांना 382 वर्ष जरी झाले तरी लोक त्यांना हृदयात ठेवतात. आणि जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव राहणार, त्यात काही शंका नाही. आपण ही मूर्ती बनवताना किंवा आपण हा शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय, नेमकं आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य लाभतंय आणि आपण काय सांगाल? या संपूर्ण मागे एक टीम असते, पडद्यामागे जी टीम काम करते, त्यासाठी आपण नेमकं कशा पद्धतीने आपले सगळे लोक सदस्य मित्रमंडळाचे लोक काम करत आहे ह्याच्या करता. तर सर्व पहिले तर अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाचा प्रत्येक मुलगा, ह्याच्यामध्ये मी पण असेल या लहान मुलगा पण असेल, यांचे सर्वांचे कष्ट. ह्याच्यानंतर जर कधी कला खूप मोठी असते, म्हणजे आपण एक बिल्डिंग बनवू शकतो पण एक माणसाचं चित्र काढणं अवघड असतं, तसा तो कलाकार आहे, त्याचं खूप मोठं योगदान मूर्ती बनवण्यामध्ये. आणि तिसरं योगदान जर कधी आम्हाला सर्वांना एक विश्वास आणि एक उत्स्फूर्त ऊर्जा, तसे आम्हाला मंडळाला लाभलेले डिंगोरे साहेब म्हणून, डिंगोरे डेकोरेटर्स त्यांचं काम आहे. तर या सर्वांच्या माध्यमातून ही नाशिक जिल्ह्याच्या मध्येच्या पॉईंटवर अशोक स्तंभ या ठिकाणी ही 65 मूर्ती पुन्हा येणार आहे. आणि जर कधी राजकीय जर कधी आपण बोललो तर भारतीय जनता पार्टी, आमची कामगार आघाडी, या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. आणि या मूर्तीला मागच्याही वर्षी या मूर्तीला राजकीय लोकांनी भरभरून मदत केलेली, यात काय शंका काहीच नाही, म्हणजे दुमत पण काही नाही, मनापासून त्यांनी आपल्याला लोकांनी, आपल्या राजकीय लोकांनी नाशिक जिल्ह्यातल्या, मी प्रत्येकाचं नाव पण घेऊ इच्छितो पण मी तुम्हाला एक सांगतो का, आम्ही अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळ हे लवकरच 3-4 महिन्याच्या आत, याच वर्षी आम्हाला शिवजयंतीला पुस्तक लॉन्च करायचं होतं पण आम्ही थोडं लेट झालेलो आहे. आमच्या पुस्तकाचं नाव आहे श्री शिव छत्रपती केवढे ते आबाळा एवढे. तर या पुस्तकामध्ये आम्ही या मागच्या वर्षी 61 फूट मूर्तीला नाशिक जिल्ह्यातील राजकीय कोणी कोणी मदत केली हे सगळं आम्ही पुस्तकात देणार आहे. म्हणजे आपण मागच्या वर्षी जो शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला तो सर्व अनुभव आला, या सर्व नेमका अनुभवातून आपण हे पुस्तक जेव्हा आपण आता लोकांसमोर आणणार आहे, या पुस्तकात नेमकं काय असणार आहे, काय लोकांना एकंदरीत थोडक्यात सांगा? या पुस्तकामध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण, म्हणजे 61 फूट मूर्ती बनली बुवा ही काय अशीच नाही बनली, हिला जवळजवळ लागले बनला, तो 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागला. म्हणजे जर कधी आपण एखादा पिक्चर पाहतो, आता सैराट पिक्चर घ्या, सैराट पिक्चर हा प्रेमावरचा असून चालून गेला, रातोरात ते लोक स्टार झाले. तर शिवराय, छत्रपती शिवराय केवढे दाबळा एवढे आपल्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यामध्ये म्हणजे आपण जर कधी तुम्हाला जवळचे, म्हणजे जवळच्या माणसा जर कधी एक ऍक्सिडेंट सांगतो, म्हणजे एक मूर्तीकार जेव्हा बरोबरच्या लोकांना जेवण आणायला जातो आणि ह्याच्यातून एक मेसेज पण देतो, मूर्तीकार जेवण आणायला जातो आणि गाडीवर उभा असताना त्याला दारू पिलेले लोक ठोकून घेतात आणि पायात बूट घातलेला असताना सुद्धा त्याचा अंगठाचा भुगा होतो. म्हणजे मूर्ती बनवायच्या वेळेस मागच्या वर्षी तर त्याच्यामुळे पण आपलं 1 महिना काम थांबलं होतं, त्याचं ऑपरेशन केलं, आपल्याला डॉक्टरांनी सुद्धा मदत केली, जिथं आपल्याला त्यांनी पाठवलं त्यांनी पण मदत केली. म्हणजे हा एकच ऍक्सिडेंट सांगितला मी, आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये असे 10 ऍक्सिडेंट आहेत तेव्हा जाऊन ही 61 फीटची मूर्ती बनली. म्हणजे आपण जे बघतोय की जे वर्ल्ड रेकॉर्ड होत ते सहज होत नाही, 61 फुटाची अर्धदैवत छत्रपतींची जी मूर्ती आपण बनवली, नेमकं ही मूर्ती 61 फुटाची बनवताना आपल्या सोबत अनेक महत्वाचे आपण हेतू घेऊन आपण ती मूर्ती बनवली असेल, अनेक अनुभव देखील आले असेल, आपण ते अनुभव नक्कीच त्या पुस्तकांमधून लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
पण आपण या शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून किंवा या सोहळ्याच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार, यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा नेमका कसा असेल? यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा आपला खूपच छान आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, 18 तारखेला रात्री 12 वाजता आपण भव्य दिव्य शिवरायांचं आगमन करणार आहे. रात्री 12 वाजता आपण शिवरायांच्या आरतीने शिवरायांचं आगमन करणार आहे. दुसऱ्या दिवशी पूर्ण 19 तारखेला सकाळपासून ते 7 वाजेपर्यंत दिवसभर लहान मुलांना वह्या वाटपायचा कार्यक्रम, सकाळी 7 वाजता जोडप्यांच्या आरतीचा कार्यक्रम, 12 वाजता आपल्या नाशिक जिल्ह्यातील जे जुने शस्त्र साठा वगैरे ठेवणारे ठाकूरजी त्यांच्या हातून दानपट्टा फिरवण्याचा कार्यक्रम व दिवसभर सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहे. आणि रात्री 19 तारखेला रात्री आपण मान्यवरांच्या हस्ते आरती करणार. आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम करतो, आपण मागच्याच बघितलं का त्या शिवजयंतीच्या वेळेस एक अभूतपूर्व गर्दी नाशिककरांनी अनुभवली. अनेक नाशिककरांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. तब्बल 61 फुटाची मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली किंवा अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. यंदाचं आपल्या नेमकं नियोजन कसं असेल, आपल्या सोबत नेमकं आपल्या सदस्यांना आपण नेमकं काय काय सूचना केल्या की त्या ठिकाणी त्या दिवशी नेमकं आपलं नियोजन मंडळाच्या माध्यमातून नेमकं कसं असतं? आम्हाला स्वतःला एवढं वाटलं नव्हतं का एवढी गर्दी होणार आहे मागच्या वर्षी, पण या वर्षी आम्ही सगळ्या मंडळाचे 150 ते 200 सर्व सदस्यांना आम्ही सांगितलेलं आहे का पूर्ण आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे जेवढी पण गर्दी आली त्याच्या आजूबाजूला सर्व आमच्या मंडळाचे सदस्य राहतील. आम्ही त्यांना सगळ्यांना ASM ग्रुपची ID बनवलेली आहे, हे सगळ्यांना देणार आहे. तिथं जेवढी आपले म्हणजे पोलीस प्रशासनाला जेवढी आपल्याकडून मदत करता येईल तेवढी आम्ही सर्व स्वयंसेवक म्हणून करणार आहोत. तिथं अध्यक्ष असो का उपाध्यक्ष असो का कोणी पण असो, हे सगळे त्या दिवशी तिथं स्वयंसेवक म्हणून राहणार. आपण परिसरातील अनेक लोकांना आपण सोबत घेऊन शिवजयंती करतोय, नेमकं या लोकांसाठी आपण काय आव्हान करणार, त्या ठिकाणी नेमकं आपण लोकांनी काय काय केलं, ज्या प्रकारे आपण छत्रपतींचं त्या ठिकाणी आगमन होईल त्यावेळेस आपण फटाक्यांच्या आतषबाजी असेल या सगळ्या गोष्टी, पण औक्षण आपण त्यावेळेस छत्रपतींचं करतो, लोकांनी रांगोळ्या काढणे, दिवाळी साजरी करणे, अशा पद्धतीचा माहोल नाशिक शहरामध्ये आपण अनुभवतो, त्याच पद्धतीने आपण संपूर्ण परिसरातील लोकांना काय सांगणार? आता आहे ना आमच्या इथून सर्व लोकांचे फोन येतात आम्हाला, आमच्या मुलांना आम्ही शिवाजी महाराज बनवून आणणार आहे, कोण म्हणता आम्ही जिजामाता बनवून आणणार आहे. तर मग आपण असं कोणाला म्हणू शकत नाही तुम्ही 11 या का 12 या, तुम्ही दिवसभर तुमच्या आवडीचे जे काही तुम्हाला करता येईल तिथे येऊन, हे शिवराय आपले आणि शिवराय पूर्ण 65 फूट मूर्ती आपल्या नाशिककरांची, तिथे येऊन हक्काने सर्वांनी या, तुम्हाला काय करता येईल तिथे करा. म्हणजे आम्हाला 2 कंपन्यांनी छोट्या कंपन्यांनी विचारलं का आम्हाला तुमच्या इथे रांगोळी काढायची, पण आता रांगोळी जर कधी आपण तिथं आपण कसं आता शहराच्या मध्य ठिकाणी आपलं मंडळ असल्यामुळे आपण रांगोळी या त्या काही गोष्टी तिथं केल्या तर आपण त्याचा अपमान होऊ शकतो गर्दी झाल्यावर, म्हणून आपण त्या गोष्टी सहसा डावलतो नाही का. म्हणून जेवढं काही लोकांना तिथं येऊन आता बरेचसे आई वडील मुलांना मुलींना भाषण तयार करून देतात व शिवरायांपुढं तानाजी मालुसरे असो या कुठल्या पण सेनापतीचं या स्वतः शिवाजी महाराजांचं भाषण पाठ करून ते मूर्ती पुढे बोलायला लावतात आणि त्याचे रील व्हिडिओ बनवतात. म्हणजे आपण लोकांना असं काही संधी देणार आहे का लोकांना काय सर्व नाशिककरांना एवढं सांगतो का तुम्ही हक्काने या, हे आपली मूर्ती आपले शिवाजी महाराज आहे, तुम्हाला जे तुमचं तुम्हाला वाटत तिथे येऊन जे छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत ते आपण आयोजित न करता लोकांना आपण त्या ठिकाणी आपलं व्यासपीठ म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची संधी देणार आहे. एकंदरीतच आपण बघतो त्या दिवशीचं जे नियोजन असतं त्या एक अभूतपूर्व नियोजन असतं आणि त्या ठिकाणी येणारा प्रत्येकाला एक उत्साह असतो का आपण छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी आलो नेमकं त्या ठिकाणी त्या दिवशीचं नियोजन बघतोय. मात्र भाऊ काय सांगाल एकंदरीत आपण जर बघतोय की शिवजयंतीचं नियोजन आपण करताय सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला पोलीस प्रशासन असेल त्यासोबत सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला देखील मदत होते, त्या ठिकाणी एक वाहतूक कोंडी किंवा लोकांच्या गर्दीमुळे नाशिकांना त्रास त्या ठिकाणी जाणवतो, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर बघतो की आपत्कालीन घटनांना देखील आपण हे असतो, आपल्याकडनं नेमकं कशापर्यंत त्या ठिकाणी ती तयारी असेल? नाही यावेळेस ना आम्ही खाली म्हणजे जिथून जिथून ट्रॅफिक होती तिथे आम्ही सगळ्या ठिकाणी 2-2 स्वयंसेवक ठेवणार आहे आणि समजा आता आपत्कालीन म्हणजे अँब्युलन्स जर कधी आली तर आम्ही त्यांना रस्ता करून देणार आणि स्वतः आम्ही पोलिसांना पण यावेळेस रिक्वेस्ट करणार आहे का आमच्याकरता वर्षातून एवढे 2 दिवस आम्हाला सांभाळून घ्या का नाशिक जिल्ह्याला एक
कार्यक्रम खूप चांगला आहे म्हणून भाऊ आपण बघतो की त्या ठिकाणी जी आपण यंदा 65 फुटाची मूर्ती उभारणार आहे, लोकांना तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा तिथपर्यंत प्रत्येकाला फोटो काढणं त्या ठिकाणी अभिवादन करणं छत्रपतींना मानवंदना देणं ते शक्य होत नाही, मात्र आपण मागच्या वेळेस देखील ती मूर्ती 4 ते 5 दिवसापर्यंत ती त्या ठिकाणी ठेवली होती, यंदा आपण कशा पद्धतीने नियोजन केलं? मागच्या वेळेस बरंच नियोजन जे होतं ते कुठेतरी लोकांच्या अपेक्षा होत्या की आम्हाला तिथपर्यंत जाऊन छत्रपतींना अभिवादन करायचंय, मात्र सगळे लोक तिथपर्यंत पोहोचत नव्हते, मात्र यंदा आपण नेमकं त्या दृष्टिकोनातून कसा विचार केला? लोकांच्या अनेक आपल्याला त्या ठिकाणी मागणी होती मागच्या वेळेस की ही मूर्ती इतक्या दिवस ठेवा किंवा ह्या मूर्तीचा आपण त्या ठिकाणी काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी फोटो किंवा त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी संधी द्या. आपण मंडळाचं सर्व बघताय, मंडळाच्या माध्यमातून आपली कशा पद्धती रूपरेषा आहे? आता जेव्हा आमची म्हणजे त्या 17 तारखेला पूर्ण मूर्ती आमची तिथं लागून गेली, हो तर 17 तारखेला मूर्ती पूर्ण तिथं लागून झाल्यावर आम्ही सर्व मंडळाचे सदस्य आम्ही सीपी साहेबांकडे जाणार आहोत आणि सीपी साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत का एक वर्ल्ड वंडर मध्ये वर्ल्ड वंडर रेकॉर्ड झालेली मूर्ती आणि पुन्हा एकदा वर्ल्ड वंडर रेकॉर्ड करते तर तुम्ही आम्हाला थोडे दिवस जास्त द्या बो, आम्ही 8 दिवस मूर्ती ठेवतो बो, नाशिक जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ती मूर्ती पाहू शकतो. पण आपण यंदा त्या ठिकाणी सगळ्या पोलीस प्रशासन असेल, आपल्या मंडळाचे सर्व सदस्य असेल, परिसरातील नागरिक असेल, सर्वांना सोबत घेऊन यंदाची जयंती साजरी करणार आहे. नेमका या मागचा आपल्याला अनुभव काय होता आणि मागच्या वर्षीचा अनुभव अनुसार आपण यंदा नेमक्या या जयंतीला नवीन काय करणार आहे का त्या ठिकाणी? असं मागच्या वेळेस जे राहून गेलं आपल्याला कमी दिवस मिळाले आपण आता बोलताना सांगितलं, यंदा आपलं नियोजन कसं असेल, आपण काय पद्धतीने नियोजन करतोय? म्हणजे तुम्हाला जसं मी मगाशी बोललो आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांची असं म्हणणं आलं का आपल्या इच्छा आकांक्षा राहिल्या, म्हणजे ते 15 दिवस एवढे कष्टाचे गेले मूर्तीची जी आमच्याबरोबर घटना घडल्यापासून, तर आमच्या मंडळाच्या एका पण मुलाला ना रात्री झोप नसेल म्हणून बुवा यावेळेस सर्व निवांत बसून उभं राहून सर्व समाजाबरोबर आनंद घेता येईल काय असं नियोजन आम्ही करतोय. आपण त्या दिवशी आताच बोलताना सांगितलं की आपण वयांचं वाटप करणार आहे, नेमकं हे कोणत्या मुलांना आपण करणार आहे, आपण काय असं नियोजन मध्ये आपण काय? हो आमच्या जवळच्या ज्या अशोक स्तंभाच्या परिसरातल्या जे जवळजवळच्या शाळा आहे आणि जे मुलं आहे जवळचे सर्व मित्र परिवार जे ओळखीचे संबंध त्यांना सर्वांना आपण सांगितलेले आहे त्या दिवशी तुम्ही इथं प्रत्येक लहान मुलाला घेऊन या, शाळेच्या सरांशी पण बोलणं झालेलं आहे त्यांना घेऊन या, आपण त्यांना सर्वांना अर्धा वया वाटणार. आणि बऱ्याचदा म्हणजे मागच्या वेळेसचा दिवसभरचा आणि आदल्या दिवशीचा अनुभव असा म्हणतो का आम्ही तिथं असताना प्रत्येक जणांचे आई वडील आमच्याकडे लहान मुलं देत होते आमचा एक फोटो काढा, तर मग आम्ही तो फोटो पण काढून देणार आणि त्यांना अर्धा वया पण देणार नाही, म्हणजे प्रत्येक मुलीला आपण शिक्षणापासून वंचित नको राहिला म्हणजे एक समाजभूत कार्यक्रम आपण यंदा हातात घेतोय. नेमकं हे नियोजन नेमकं कसं असेल? आपण जर बघतोय की यंदाची शिवजयंतीला 1 फूट गर्दी असणारे आपण 65 फुटाचं त्या ठिकाणी छत्रपतींची मूर्ती उभारतोय आणि ते काम अंतिम टप्प्यात आहे, आता सध्याची त्या ठिकाणची तयारी आपली कशी आहे, नेमकी आतापर्यंत 65 फुटाच्या मूर्तीपर्यंत आपण नेमकं काय काय असणार आहे, त्या मूर्तीत एक आकर्षण असतं आपण सगळेजण बघतो, यंदा या मूर्तीमध्ये कशी असेल, वेशभूषा काय आहे, कशा पद्धतीने सांगा मूर्ती संदर्भात? मूर्ती संदर्भात सांगायचं म्हटलं तर म्हणजे मूर्ती जेव्हा पूर्ण अशोक स्तंभावर स्थापन होणार 3 टप्प्यामध्ये येणार, आता पाय ते अशोक स्तंभावर आलेले आता जगा येणार आणि मग धड येणार काय आणि मग राजदंड आणि तलवार. मूर्ती जेव्हा पूर्ण तिथं स्थापन होणार ना आकर्षण हेच आहे का प्रत्येकाचे डोळे जसे मुंबईला गेल्यानंतर जसे जुने लोक म्हणायचे मुंबईला गेल्यानंतर वर पाहिल्यावर टोपी पडते मराठी माणसाची, पण इथं टोपी न पडता प्रत्येक माणसाला वाटल ही आपली शिवराय आहे ही आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे अशी मूर्ती तर राहणार. एकंदरीत आपण बघतोय का कुठेतरी यंदाची जी शिवजयंती ती देखील अभूतपूर्व असणार आहे. आपण अनेक गोष्टी त्यांना विचारल्या मात्र येणारा जो शिवजन्म सोहळा आहे तो नेमका कशा पद्धतीने असेल ह्या सर्व नाशिककरांनी त्याच दिवशी अनुभवावा आणि सर्व नाशिककरांना त्या ठिकाणी येऊन त्या दिवशी कोणतीही त्या ठिकाणी कमी भासणार नाही अशी व्यवस्था मंडळाच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणार आहे. एकंदरीत सर्व नाशिककरांना त्या ठिकाणी
येण्यासाठी जी काही नवीन आपल्या सूचना असतील, नवीन त्या ठिकाणचे काही कार्यक्रम असतील, ते स्वतः आपलं मंडळ म्हणून आपण त्या ठिकाणी आपले छत्रपती म्हणून त्या ठिकाणी करावे असं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा सर्व नाशिककरांसोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आपल्या जागर जनसंघच्या प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. भाऊ आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नक्की आपल्याला या वर्ल्ड रेकॉर्ड साठी आमच्या देखील तुम्हाला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.